कोरोनाच्या या महामारीमध्ये लोक कोरोनाने कमी आणि ऑक्सिजनने जास्त मरत आहेत होय कारण ऑक्सिजनची कमतरता असल्यामुळे कित्येक पेशंट आपला जीव हा हॉस्पिटलच्या दारामध्ये हॉस्पिटलच्या पायऱ्यांवरती कुणी गाड्यांमध्ये कुणी ॲम्ब्युलन्समध्ये आणि कुणी आपल्या नातेवाईकांच्या मांडीवरती जीव सोडताना आपल्याला दिसत आहेत ही परिस्थिती का उद्भवली ऑक्सिजनचा एवढा तुटवडा का येतो आहे आणि महाराष्ट्रामध्येच काय पूर्ण भारतामध्ये हा ऑक्सिजनचा तुटवडा आहे याला जबाबदार नेमकं कोण नमस्कार मी किरण निंबोरे कट्टेवरती आज नेमकं ऑक्सिजनची परिस्थिती काय आहे आणि ऑक्सिजनविषयी केंद्रीय आरोग्यमंत्री काय आहेत हे आपण पाहणार आहोत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी ऑक्सिजनच्या तुटवड्याचं खापर हे रुग्णांवरतीच फोडलेलं आहे ते सांगतायत की ऑक्सिजन यापूर्वीही मुबलक होता आणि अजूनही तो वाढवण्याचा प्रयत्न चालू आहे म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की ऑक्सिजनची कमतरता नव्हती मग ऑक्सिजनची कमतरता नव्हती तर महाराष्ट्र दिल्ली आणि इतर राज्यांमध्ये ऑक्सिजनमुळे फडून जे मारतायत ते का मारतायत त्यांचं असं म्हणणं आहे की हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी एखाद्या रुग्णाने हॉस्पिटलमध्ये जाण्यापूर्वी त्या डॉक्टरला फोन केला पाहिजेत आधी तुम्ही टेस्ट केली पाहिजेत आणि डॉक्टरला फोन करून तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेले पाहिजेत अहो इथं महाराष्ट्रामध्ये सध्या हॉस्पिटलमध्ये बेड मिळवण्यासाठी दिवस दिवस रात्ररात्र फिरावं लागते हॉस्पिटलच्या दारामध्ये बेड मिळवण्यासाठी वेटिंगला थांबावं लागते बेड मिळवण्यासाठी ऑक्सिजन सिलेंडर घेऊन फुटपाथवरती पायऱ्यांवरती झोपावं लागते ही परिस्थिती असताना डॉक्टरला बरं डॉक्टरांना फोन करायला मग पेशंट कमी आहेत का आता एवढ्या पेशंटनी जर डॉक्टरांना फोन करायचं म्हणलं तर डॉक्टरांनी फोन उचलायचे ह्यांची कामं करायची आता महाराष्ट्रामध्ये एवढे पेशंट आहेत प्रत्येकाने जर डॉक्टरांना फोन करायचा तर ते शक्य आहे का बरं फोन जरी केला तर सर्वसामान्य जनता आहे जी गोरगरीब जनता आहे यांचा कोण फोन उचलतो हो? यांच्याकडे कोण दखल घेतं आत्ता सध्याची परिस्थिती देखील अशी आहे की ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांनाच बेड मिळत आहे त्यांनाच ऑक्सिजन मिळतंय त्यांनाच रेमडेसिवीर मिळते आज महाराष्ट्रामध्ये कित्येक संघटना आहेत एन जी ओ आहेत काही तरुण आहेत ज्यांनी स्वतःचे व्यवसाय बंद करून ऑक्सिजन सिलेंडर आहेत कित्येक एन जी ओ आहेत की ते ऑक्सिजन सिलेंडर आहेत मग मा, महाराष्ट्र असेल किंवा देश असेल हा या जनतेला सिलेंडर किंवा ऑक्सिजन नाही पुरवू शकत का एवढी कमतरता का निर्माण होते एकतर आपले देशाचे पंतप्रधान एकतर मन की बात करतात किंवा निवडणुकीसाठीच फक्त प्रचारासाठी बाहेर पडतात आणि एकदा जर ते पडलेच बाहेर तर पूर्ण देशाच्या बाहेरच जातात आपल्या राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री ते तर घराच्या बाहेरून निघत नाहीत ते फक्त फेसबुकला ऐकत लाईव्हच करतात मला असं म्हणायचं नाही की हे काही करत नाहीत पण जर करत असतील तर ऑक्सिजनचा तुटवडा रेमडेसिवीरचा तुटवडा बेडचा तुटवडा याच्यावरती काहीतरी पर्याय काढणं गरजेचं आहे ओ तुम्हाला घरामध्ये बसून किंवा मीडियासमोर येऊन किंवा ए सीमध्ये बसून बाहेरची परिस्थिती कळणार नाही स्मशानभूमीमध्ये येऊन बघा किंवा ज्या घरातला नातेवाईक कोरोनाने जातोय त्याच्या घरात जाऊन बसा तुम्हाला कोरोनाचं गांभीर्य कळेल पेशंट कसे मारत आहेत तुम्ही फक्त आकडे सांगतायत अहो ते आकडे नाहीत एक एक कुटुंब त्या कोरोनामुळे उद्ध्वस्त होतं आहे आणि कोरोनामुळे नाही मी सुरुवातीला जसं सांगितलं कोरोनामुळे नाही तर फक्त ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं आणि हे राज्याची किंवा देशाची जबाबदारी नाही का आणि जर ऑक्सिजनमुळे एवढे बळी ठरत असतील आणि आरोग्यमंत्री जर म्हणत असतील केंद्रीय आरोग्यमंत्री की ऑक्सिजनचा तुटवडा नाही तर महाराष्ट्रामध्ये असेल किंवा इतर राज्यांमध्ये जे ऑक्सिजनमुळे बळी जात आहेत ते का जात आहेत मग याला आम्ही राजकारण समजायचं का याला केंद्राकडून राज्यांना पुरवठा करण्यामध्ये काही घोळा आहे असं समजायचं का हे जर राजकारण असेल आणि जर या राजकारणामुळे जर राज्यांना ऑक्सिजन मिळत नसेल किंवा वाटपामध्ये जर काही अडचणी येत असतील आणि तुमचं राजकारण जर या जीवांवरती बेतणारा असेल तर कृपया हे राजकारण थांबवा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करा ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करा म्हणजे हॉस्पि नसेल तुमच्याकडं तर पूर्वा बाहेरून आणा प्रोजेक्ट उभे करा आता आपल्याला सवय आहेच आड तहान लागलो आडखानण्याची पण कमीत कमी त्या तरी ते आड़ तरी आता आड़ जोरात खंदायला सुरुवात करा प्लांट उभे करा त्याच्या उद्घाटनांमध्ये वेळ घालू नका आणि लवकरात लवकर ऑक्सिजनचा आता तर म्हणे तिसरी लाट येणार चौथी लाट गडकरी साहेब तर म्हणले चौथी पण लाट येणार अहो पहिली लाट आली त्यावेळेस तुम्ही जागे झाले नाहीत आता दुसरी लाट ओसरत म्हणजे पीक पॉईंटला आहे तरी अजून तुम्ही जागे नाहीत आता तिसऱ्या लाटेचा आपण लाटे विचार करतो कमीत कमी तर तिसऱ्या तिसऱ्या लाटेपर्यंत तरी ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत करा ऑक्सिजनमुळे जीव जात आहेत जो प्राणवायू आहे तोच प्राण घेतो आहे त्यामुळे कृपा करून याच्यामागे जर काही राजकारण चालू असेल तर ते थांबवा आणि जनतेचे जीव वाचवा